हेलो फ्रेंड, चाहता मी कैंडूजन करते आमी तुम्ही पण बघा कैंडूजन बघायला कांगारू जम आणि मला सांगा कची के दिमी आता चला आता कांगारू जम करूया। तुम्ही नको। हां मी नाही। पकड़ा नहीं आज आमच्याकडे स्पेशल आहे चिकन जास्त पात्र नाही आहे, साधारण सुक्या आणि चपाती आणि भात आणि सोलकढी। आई बाप्पा गावी निघाल्यात 2 दिवसांनी, तर म्हटलं आज चिकन होऊन जाऊ दे म्हणून आज चिकन चाललं आहे आणि त्यांची पॅकिंग चालली आहे आणि त्यांच्या पाठोपाठ 8 दिवसांनी आम्ही सुद्धा जाणार आहे। आणि अस्मीचा रिझल्ट लागला, अस्मीचे छान आलेत ग्रेड्स, आता अवनीचा रिझल्ट लागेल 4 दिवसात। मित्रांनो, इथे रेडी आहे आजचा मेन्यू, गरम गरम चपाती आणि चिकन सुक म्हणजे थोडीशी ग्रेव्ही आहे, पण हे अस्मीची डिश आहे। अस्मीला फक्त लेग पीस आणि कलईची हवी असते आणि ही वाट बघते। एवढे एक्सप्रेशन त्याच्यातले किती खाणार आहेस पटापट, ते तर खाल्ल्यावरच संपेल। मित्रांनो, आज आई बाबा गावाला जात आहेत, तर इथे हे बघा भोरे भरत आहेत बाबा। आई किचन मध्ये साडी नेसते आणि ऐका, आम्ही पण त्यांच्या बाबांना असायला आलो। आम्ही पण त्यांच्या मागे जाणार आहोत 8 दिवसांनी आणि आज आम्ही जातो आहोत आरती अत्तूकडे आणि ते जातोय आणि ते ट्रेननी गावाला जात। आमच्या गावी पूजा आहे, मोठी, तर त्याच्यामध्ये ना खूप सारे हे कार्यक्रम होणार आहे, तर ते सगळे कार्यक्रमामध्ये मी असणार आणि तुम्हाला ते दाखवणार आहे। आणि आपल्या घराचं काय आहे, नवीन घराचा काय? गृहप्रवेश। अस्मी बसली आहे मांडीवर। ये तू कुठे चालली आहे? मी आत्ती आत्तूकडे। आणि आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगायचं विसरली, आमच्या पूजेला नक्की या गावाला। फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलो आहे, आमची गाडी ओमकारच्या इथे लागते। ओमकार हे एक लोकेशन आहे आणि ही बघा तिची सायकल पण जाते, बरं सायकल शिकण्यासाठी चालली आहे ती घेऊन। आता तिथे गेल्यावर कळेल किती झोपा काढते आणि किती सायकल शिकणार आहे। आणि इथे बाकीची मंडळी रेडी झाली आहे। ही एक कुंदस्वती परी, बघू परीचा चेहरा बघू, जितकी प्रयत्न करा मनात असेल तर हसणारच नाही। सगळी अत्तू आणि अक्षय कथा आले आहेत आम्हाला ब्लॉग करायला। अस्मी ए शनू, तिला माहिती आहे मी हाक मारते पण तिला बघायचं नाहीये। ठीक आहे, नको बघू। ए ए
दिसले 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 आम्ही आरती हेतूकडे जातोय. एक दिवस राहणार आहे तिथे, उद्या येणार आहे. आणि आता आमची फिरतीची सुरुवात झालेली आहे. कुठे कुठे जायची? वरून मेट्रो जाते, तर भेटू आपण आरती हेतूकडे गेल्यावर. यांना राहायचं आहे हेतूकडे आणि मला तिथे शॉपिंग करायची आहे. भांडुपचा वेस्टचा गार्डन आता तुम्हाला माहिती असेल. तिथे मी गेली ना की तिथे मला काही घ्यायचं नसेल तरी पण त्या मार्केटमध्ये फिरायला खूप आवडतं. तर बघू, मार्केटमध्ये गर्दी नसेल तर मी तिथे करेन शूट आणि आपण भांडुपला गेल्यावर भेटू. हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आमची सकाळ झाली आहे दादाकडे आणि अस्मी अजून झोपली आहे. दादा कुठे? दादा फ्रीज बंद कर. दादा दादा सकाळी सकाळी बहिणीला काय देतोय? कसं वाटतंय दादाकडे सकाळी सकाळी? छान ना? अवनीला दादाकडे खूप आवडत. आणि ब्रश ब्रिश करून आता दोघं दादा ताई नाश्ता करायला बसतील आणि आज मी ताई झोपल्याय. मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसू. आतून केली आहे बोडी डाळ, वटाण्याची भाजी, ॲज युजल मालवणी स्पेशल. हा, तू स्ट्रॉ आणायला गेली आहे. अस्मीला फ्रुटी हवी आहे आणि काल फ्रुटी आणली, त्याचा स्ट्रॉ हरवलाय, तर तू आता दुसरी फ्रुटी आणायला गेली आहे फक्त स्ट्रॉसाठी. काल भरपूर अशी शॉपिंग केली. भरपूर म्हणजे इथे मॅक्स्या खूप छान मिळतात, मॅक्सांचं कापड खूप छान मिळतं. तर मॅक्सांची शॉपिंग केली. अवनी अस्मीसाठी कॉटनचे पेटीकोट्स घेतले. म्हणजे कापड कॉटनचं काही घ्यायचं असेल तर खूप छान मार्केट आहे. मला तर खूप आवडतं इथे काहीतरी घ्यायला असं. आणि ज्वेलरीची दोन तीन दुकानं आहेत असं, तर त्याच्यामध्ये गेली. थोडं काय 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 घेतलं आणि जिलेबी घेतली. ती आता आम्ही जेवल्यावर खाणार आहे. गोडी डाळ भात, वटाण्याची भाजी, चपाती. चपाती भाजीचा नाश्ता झालाय सकाळी आणि आम्ही जेवून थोडा वेळ आराम करू मग निघू. तर मित्रांनो, आम्ही घरी पोहोचलो. भांडुपला एक दिवस राहून आलो आणि एकाच दिवसात मजा झाली भरपूर आमची करून. आणि इथे बघा, दाखवते मी तुम्हाला. अवनी अस्मी खेळत आहेत, अवनीवरती ड्रॉईंग करते आणि अस्मी हा गेम खेळते जो आरती आरतीने बर्थडेला दिलेला. आणि खरंच हा गेम एवढा इंटरेस्टिंग आहे, म्हणजे आता झाला 20-30 मिनिटं झाली की खेळते कंटिन्यू. बोर अजिबात झालेली नाही. मी तिला फक्त ते एकत्र त्याचे पार्ट्स शोधून दिले आणि ती बनवते. ओके. आणि आता हा गेम अस्मी खेळते आणि मी गेली, तुम्हाला म्हटलं गेली 20-30 मिनिटं मी आम्ही बसलोय दोघी जणी. आज आई बाबा नाही आहेत आणि दोघी एवढ्या कंटाळल्यात, त्यांना टी व्ही पण नाही बघायचं आहे. काय आहे हे? हॅलो फ्रेंड्स, हे बघ हे काय बनवलं. काय आहे तो? सांग ना. तू आजच खाल्ला ना तुकडे? मका. मका काय आहे? मका. तू खाल्ला ना तुकडे आणि आता बनवलं. आणि यांच्या खेळामध्ये इथे संसार पण मांडलाय. अरे हे बघ,
हे चिमण्या चिमणे दिसत आहेत बघ स्टँड मधून तुमच्या स्टिकर्स. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आम्ही अस्मिना जरा फोन हातातून सांगितल्या बरोबर काढून नाही घेत, म्हणून आम्ही काय करतो माहिती आयडिया ठरवलेली. तर कोणाचा पण मोबाईल असेल, म्हणजे समजा आईचा मोबाईल असेल, तर मी पप्पांचा मोबाईल घेऊन आईला फोन करणार, मग ती परत कट मग ती कट करते कधी कधी आणि देते कधी कधी. मी पण कट करते आणि आई पण कट करते आणि आई बोलते की हॅलो 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 असं फसवतो ना. हो हाय सोनू, आता तिच्या बरोबर आता तिच्या समोर असं बोलू नका नाही तर ती चिडेल आणि आमच्यावर हे होईल. काय होईल अस्मी दात बघू आम्ही दादाकडे जाऊन आलीस, दादा बरोबर खेळलीस किती आणि भांडलीस किती. दादाला कळ काढायची असते आणि हिला चिडचिड करत बसायचं असत आणि अस्मी आपली त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये सगळी खेळी घेऊन खेळत होती. आणि आता खेळ मांडून ठेवलाय आणि तिची एक मैत्रीण पण नाही आहे, ती कुठे बाहेर गेली आहे, तर तिची वाट बघते. आणि आम्ही जाणार आहोत उद्या सकाळी लगेच येणार आहे जाऊन वन डे मध्ये, कारण आम्हाला गावी जायचंय. मित्रांनो गावची सिरीज खूपच एक्साइटेड आहे आणि म्हणजे आमच्या घरचा गृहप्रवेश करणार आहोत आम्ही घर बांधल्यानंतर. लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये घर झालं बांधून, त्यानंतर बऱ्याचशा कारणांमुळे ते पोस्टपोन होत गेलं आहे. तर आमचा गावचा गृहप्रवेश, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वडातली पूजा असते वाडीची, त्याच्यानंतर वाडवळ, त्याच्या नेक्स्ट डे आहे लगेच आमच्या गावच्या वेताळ्याच्या देवळातला मोठा कार्यक्रम जीर्णोद्धार त्या दिवशी झाला होता. तर दरवर्षी त्या दिवशी बड्डे केला जातो, तर कार्यक्रम दरवर्षी असतो 15 मेला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भट वाढणार नाही आय थिंक, हां 16 तारखेला गोंधळ आहे आणि गोंधळाच्या दुसऱ्या दिवशी भट जेवण आहे. तर अशा प्रकारे हा कंटिन्यू कार्यक्रम आहे 6-7 दिवस आणि लास्ट दिवशी आम्ही रिटर्न येणार आहोत. आणि त्याच्या आधी आम्ही जातो आहे 15 दिवस कार्यक्रमापासून आधी, तर त्यावेळेला अस्मीची सायकल, अवनीची सायकल पाठवली आहे, अवनीला तिकडे सायकलची प्रॅक्टिस करायची आहे, कारण इथे प्रॅक्टिस करायला जागा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की अस्मीचं अस्मी कुठे, मग तिथे गावी कशी मोकळी जागा, गाड्या नाहीत आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करता येते, सावली असते तर तिथे रोज सकाळी प्रॅक्टिस घ्यायची आहे तिची. म्हणजे इथे आल्यावरती ॲटलिस्ट चतुर्थीनंतर तरी ती रेग्युलर चालवू शकेल. आणि आमच्या विलेज रेसिपीज म्हणजे ठरवल्यात आम्ही काय काय, आता बघू लेट सी किती शक्य होतं आहे. तर आई पप्पा गेले आहेत, आज सकाळी पोहोचले आहेत ते आणि 4-5 दिवसांनी आम्हीसुद्धा पोहोचू. तर गेल्यावर तिथे काय काय जमेल, शक्य जितकं जास्त जमेल तितकं आम्ही नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही पण तुम्ही काय एक्सपेक्ट करता बघण्यासाठी ते आम्हाला कळवा. तुम्ही डेली हां घरात आमचं होम टूर राहिलं आहे, लास्ट टाईम आम्हाला नाही जमलं चतुर्थीच्या वेळेला, तर ते आम्ही करू. आणि बऱ्याचशा लोकांनी कमेंट केलेली की तुम्ही डेली ब्लॉगिंग करत जा, तर सध्या शक्य होत नाही आहे पण पूर्ण प्रयत्न चालू आहेत, खूप ट्राय करतोय डेली ब्लॉगिंगसाठी पण नाही शक्य होत आहे, तर बघू कितपत शक्य होत आहे. आणि आता मी अस्मीसोबत इथे खेळ कंटिन्यू करते, अस्मीचे फटाफट संपतायत आणि तिला बिझी ठेवण्यासाठी मी जे झालेले आहेत ते सुद्धा परत मोडून ठेवते साईडला, ते तिच्या लक्षात आलं तेव्हा ती जोरात ओरडली आई आई. आणि इथे दोन तुकडे हरवले आहेत कॅरेट आणि बनानाचे, तर ती आता बनाना कॅरेटचं नवीन उत्पादन तयार करते, कॅरेट आणि बनाना एकत्र करते.
मन दावायला कच्चे येणार, त्याच्या हरवले मन दावायला नाहीये.